लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा अकोल्यातील लोकसभेसाठी निवडणुकीचे कुठले मुद्दे तुम्हाला महत्त्वाचे वाटतात? जो काही बेसिक गोष्टी असायला पाहिजे शहरामध्ये, आज तुम्ही नागपूरला जा, वसंतराव देशपांडे सभागृह आहे, तुम्ही अमरावतीला जा, संत ज्ञानेश्वर सभागृह आहे, अकोल्यामध्ये एक सभागृह बांधायला घेतलेला आहे, त्याला मला वाटतं 7-8 वर्ष झाले. आज त्याची जी काय भयानक अवस्था झालेली आहे ती पाहिल्या जात नाही. नेमकं कशासाठी आहे, म्हणजे ही सगळी सर्कस आपण चालवतो कशासाठी? ते जर 4-5 वर्षापासून बंद पडलेलं आहे, तिथे अवैध कामं सुरू झालेली आहेत, तिथे म्हणजे काय सांगतानी आहे तशा पद्धतीचे लोक येतात. पहिले असं म्हटलं जायचं की आमच्या हातात राज्याची सत्ता द्या, आम्ही अमुक करून दाखवू, आमच्या हातात शहराची सत्ता द्या, आम्ही तमुक करून दाखवू, आमच्या हातात याची सत्ता द्या. आज मी म्हणतो बा, राष्ट्रपती तुमच्या ताब्यात आहे, पंतप्रधान तुमच्या ताब्यात आहे, मुख्यमंत्री तुमच्या ताब्यात आहे, महापौर तुमच्या ताब्यात आहे, नगरसेवक तुमच्या ताब्यात आहे, आता काय प्रॉब्लेम आहे? हे काय चालू आहे आणि हे कशासाठी चालू आहे?